त्या ठिकाणी आंबेडकर चळवळीचा माझ्यावर प्रभाव आहे आणि त्याच्यामुळे वेगळं ऋणानुबंध या चळवळीशी आणि डॉक्टर बाबासाहेबांशी असल्या कारणानं या महाविद्यालयाला 32 कोटीचा निधी मिळवून देण्यासाठी मी आग्रही राहील. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तर माझ्यासाठी सतत एक श्रद्धा असतात आणि प्रेरणास्रोत राहिलेला आहे आणि त्याच्यामुळे प्रत्येक वर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती असो किंवा पुण्यतिथी असो त्या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी मी या ठिकाणी येतच असतो. कारण आपल्या देशामधला सगळ्यात महत्त्वाचा दिवस म्हणून आजच्या दिवसाकडे आम्ही सगळे या ठिकाणी पाहतो. पण आज महामानवाचा जन्म झाला ज्याने आपल्या देशाला लोकशाही दिली, संविधान दिलं, समतेचा मानवतेचा मंत्र दिला, ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आजच्या दिवशी जन्माला आलेत हा भाग्याचा दिवस देशवासियांसाठी आहे आणि त्या श्रद्धेनं या ठिकाणी आम्ही हा दिवस त्या ठिकाणी त्यांच्या प्रती कृतज्ञता अभिवादन व्यक्त करून साजरा करत असतो. आज माझ्या मुलाचा पण वाढदिवस सिद्धार्थ कॉलेजचा चंद्रशेखरचा विषय. आज जन्मदिवसाच्या निमित्तानं आमचे मित्र या चळवळीतील कार्यकर्ते चंद्रशेखर कांबळे आणि सिद्धार्थ महाविद्यालय सातत्यानं जे पीपल्स एज्युकेशन सोसायटीचं आहे ते सिद्धार्थ महाविद्यालयाच्या पुनर्जीवन नूतनीकरणाच्या संदर्भात आग्रही मागणी करते. मागे लिकेज होत होते, पाणी वाहत होतं, त्यावेळेला मी विरोधी पक्षनेता म्हणून गेलो होतो आणि तत्कालीन सरकारला 12,46,00,000 रुपये द्यायला भाग पाडले होते. त्यापैकी 8 कोटी रुपये आले, कामही त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर झालं. परंतु मला वाटतं पूर्णपणे एक इंटिग्रेटेड विकास आराखडा बनवण्याचं त्या ठिकाणी सिद्धार्थ महाविद्यालयाचं स्वप्न आणि विचार आहे. मला वाटतं 32 कोटीचा त्यांचा प्रस्ताव आहे. मी नक्कीच राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना त्या ठिकाणी सांगेन आणि कारण मी त्या कॉलेजचा विद्यार्थी आहे, त्याच ठिकाणी आंबेडकर चळवळीचा माझ्यावर प्रभाव आहे आणि त्याच्यामुळे वेगळं ऋणानुबंध या चळवळीशी आणि डॉक्टर बाबासाहेबांशी असल्या कारणानं या महाविद्यालयाला 32 कोटीचा निधी मिळवून देण्यासाठी मी आग्रही राहीन आणि तो मिळवून घेईन.